राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रामध्ये राज्यातील सत्ताकारणावर गौप्यस्फोट केल्यात यामुळे राजकीय वर्तुळात पुस्तक प्रकाशन होण्यापूर्वीच चर्चा रंगली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी निर्माण होण्यासाठी भाजप शिवसेनेतील अंतर हे शुभसंकेत होते भाजपला शिवसेनेचे उच्चाटन करून स्वबळावर सत्ता स्थापन करायची होती असा दावा पवारांनी आपल्या पुस्तकातून केला नमस्कार मी स्वप्नील जाधव माय महानगरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पवारांनी लोकमाजे सांगाती भाग दुसरा या पुस्तकात राज्यातील राजकारणाविषयी अनेक घटनांचा उल्लेख केलाय यामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या वर्षातील राजकारणाच्या घडामोडी सगळ्यांचे लक्ष वेधत आहेत भाजपने राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी शिवसेनेचं उच्चाटन करायला सुरुवात केली भाजपला तसं करायचे होते असा उल्लेख शरद पवारांनी या पुस्तकात केला दरम्यान दोन हजार पंधरापासून ते दोन हजार तेवीस पर्यंत या पूर्ण राजकीय कार्यकिर्दीविषयी शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात सर्व माहिती लिहिलेली आहे मात्र दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस हा जो काही वर्षांमधला जो भाग आहे राजकारणाच्या घडामोडी आहेत त्यामध्ये सर्वांचे लक्ष वेधताना आहेत आणि यामध्येच शिवसेना भाजपमध्ये अंतर कसं वाढलं आणि महाविकास आघाडी जन्माला कशी आली याचाही उल्लेख शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलेला आहे शरद पवार म्हणतात शिवसेना राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये नेहमी एकशे एकाहत्तर आणि भाजप एकशे सतरा जागांवर निवडणूक लढवत असते परंतु दोन हजार एकोणीस नंतर हे चित्र पालटलं शिवसेनेकडून दोन हजार एकोणीस मध्ये एकशे चोवीस जागा लढवण्यात आल्या तर भाजपने जास्त जागा लढवल्या आणि एकशे चौसष्ट जागा आहेत त्या आपल्या पदरी पाडून घेतल्या स्वतःच्या बळावर बहुमत मिळवायचे आणि शिवसेनेचं ओझं उतरवायचं असा चंग अतिविश्वासामध्ये दंग असलेला भाजपने बाळगला होता नारायण राणे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार होते तरीही त्यांना भाजपमध्ये घेऊन शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोरायचं काम हे भाजपने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देवबोलीतून आणि बोलण्यातून शिवसेनेविषयी कधी सहानुभूती दिसली नाही असं सुद्धा शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय पण शिवसेनेच्या भाजपकडून असलेल्या अपेक्षा पूर्वीप्रमाणे मात्र कायम होत्या जेव्हा भाजपला गरज होती तेव्हा केंद्रातील शीर्षस्थ नेते मातोश्रीवर येऊन शिवसेना भाजपबद्दल चर्चा करत होते बदललेल्या परिस्थितीतही भाजपने मातोश्रीवर येऊन संवाद साधावा अशी उद्धव ठाकरे यांची अपेक्षा होती असा खुलासा शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात केला दरम्यान शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सुद्धा अपेक्षा बाळगली त्यामुळे यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी सुद्धा काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात शिवसेनेच्या शहरी भागात अधिक प्राबल्य आहे यामुळे शिवसेनेचं उच्चाटन केल्याशिवाय राज्यात एक हाती सत्ता येणं हे मुश्किल आहे हे भाजपला ठाऊक होतं यामुळे शिवसेनेचं उच्चाटन करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणता पर्याय नव्हता यामुळेच हे उच्चाटन करण्याचा विचार हा भाजपचा होता असं सुद्धा पवार यांनी म्हटलंय आपल्या राजकीय अस्तित्वात भाजप उठलाय हे शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना ठाऊक होतं परंतु सत्तेत असल्यामुळे याचा काही उद्रेक झाला नाही परंतु आतमध्ये या युती सरकारमध्ये कुठे ना ही आग धुमसत होती असं शरद पवार यांनी यांच्या पुस्तकात लिहिलंय दरम्यान शरद पवार यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे ते दोन मे रोजी होणार आहे दरम्यान दोन मे रोजी पुस्तक प्रकाशन झाल्यावरती या पुस्तकामध्ये आणखी काही घटना घडल्या आहेत आणि त्याचा उल्लेख पवार यांनी त्यांच्या पुस्तकात केलाय हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आमच्यापर्यंत नक्की कळवा अशा ताज्या घडामोडी आणि नवनते आमच्या माय महानगर डॉट कॉम वेबसाईट विजिट करा आमच्या फेसबुकवर लाईक करा महानगरला लाई चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका